राज्यातला कर्नाटक राज्यातून पूर्व भागातून पाणी आणण्यासाठी आपापल्या परीने सगळेजण प्रयत्न करीत आहेत. 2 दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री जतवर नेहमीच प्रेम करणारे आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा, जलसंपदा मंत्री पाटबंधारे विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत बेंगलोर येथे बैठक घेऊन जतला पाणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. तसेच दोन्ही राज्यात या संदर्भात आंतरराज्य करार करण्यासंदर्भात चांगली चर्चा झाली, त्यामुळे पावसाळ्यासह उन्हाळ्यातही दोन्ही राज्यांच्या समन्वयाने हे पाणी जत तालुक्याला मिळणे आता नक्की शक्य होणार आहे. आज जत तालुक्याच्या दृष्टीने कुठलाही पक्षीय वैचारिक मतभेद न मानता घेण्यात आलेला हा निर्णय अभिनंदनीय आणि क्रांतिकारी असा आहे. जत तालुक्याच्या वतीने नामदार जयंतराव पाटील, नामदार डॉक्टर विश्वजित कदम, लोकप्रिय आमदार विक्रमसिंह सावंत तसेच कर्नाटक सरकारचे मनस्वी आभार मानायचे आहेत असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे फलक सोशल मीडियावरती फिरत आहेत. एका रस्ता उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी आमदार जगताप म्हणाले की जत शिवारात जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत जनतेने ऐकायचे काम करायचे, कारण जोपर्यंत दोन्ही राज्यांमध्ये करार होत नाही पाणी येणार कसे अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक वेळा केली आहे. यात काही नवीन नाही. येत्या काही दिवसात आम्ही देखील यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती तमणगौडा रवी पाटील देखील उपस्थित होते. सरकार किती पैसे खर्च करणार हे सगळं अजून पुढचा कार्यक्रम आहे. पण लोकांना पोसून सांगते करार झालाय, करार सरकार मान्य केले, कर्नाटक सरकारचं 10 वेळा मान्य केले, आम्ही पाणी देतो, तुम्ही आम्हाला पाणी द्या. आणि महाराष्ट्र सरकार दरवर्षी 4 TMCE पाणी त्यांना देते. महाराष्ट्र सरकार म्हणते फुकट पाणी देतो, कर्नाटक सरकार म्हणते आम्ही पैसे भरलो. म्हणजे हे सगळं आपण ऐकायचं असतंय. जोपर्यंत आपल्या शिवारात पाणी येत नाही तोपर्यंत हे काही खरं नसते. त्यासाठी आपल्याला पाठपुराव करावा लागेल. आपण 2-3 प्रस्ताव त्याला दिलेत. एक तरी तिकोटावरून पाणी आणायचं, 2 पाईपलाईन टाकायच्या, एक तुमच्या संकाच्या तलावामध्ये आणि दुसरं मोठीवाडी आणि तुमची बिवरी बिवरी तलाव आहे त्या तलावात पाणी टाकायचे. ते 200 कोटीची योजना आहे. ही एक योजना वेगळी. दुसरी एक योजना आहे विस्तारित म्हैसाळ योजना. ती 800 कोटीची योजना आहे. त्या 800 कोटीच्या योजनेमध्ये 48 गावं अजिबात जिथं पाणी आलेलं नाही ती गावं आणि 17 गावं ज्या गावामध्ये थोडं पाणी गेले पण गावाला पाणी नाही अशी 17 गावं म्हणजे 65 गावाची योजना नव्यानं मैस्तरीत योजना आपण केलेली आहे. त्याला तत्वता मान्यता संघाच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसने दिलेली आहे. तत्वता मान्य नुसतं मान्य परंतु पुढची जे प्रोसिजर व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही. आपल्याला 48 गावं 17 गावाला मी आता कोरोना बंद होते आम्ही सगळ्यांना एकदा दौरा करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यासाठी आणखी एकदा आपण मोर्चा काढू आणि त्या मोर्चामध्ये सगळे लोक तुम्ही गावागावचे जे 48 गावाला पाणी आलं आहे त्या गावच्या लोकांनी तिथं आलं पाहिजे एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. नाही करार असे पाणी ते आधी सांगितलं आहे तुम्हाला आणि हे तुम्हाला पाणी पाहिजे असेल ना सगळ्या गावाला तालुक्याच्या 48 गावची योजना दुसरी मंजूर झाल्याशिवाय करार होऊन तांत्रिक मान्यता झाल्याशिवाय त्याचे टेंडर निघाल्याशिवाय त्या योजनेला मुहूर्त मिळत नाही. व आम्ही येतो झालं केलं सांगतो हे तपासत पुढाऱ्याच्या खरं काय ते मी टेक्निकलच तुम्हाला खरं काय ते सांगतो. आता तुम्हाला किती पटतंय ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आता मला जे पटतंय मी तुम्हाला सांगितलं.